नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर मी यापूर्वी इयत्ता 10वीच्या मराठी विषयाच्या अनेक उपयुक्त व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याच्यातील हाच असाच एक खास एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आमच्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. खरं तर मराठी विषयाची जी कृतीपत्रिका आहे, ती कृतीपत्रिकेमध्ये पैकीच्या पैकी गुण कसे मिळवायचेत याचसाठी म्हणून आम्ही हा यूट्यूब चॅनलवरचा खास कार्यक्रम अगदी बिंदास्त 10वी प्रश्न तुमचे उत्तर आमची अशी बिंदास्त उत्तरांची मालिका या कार्यक्रमामध्ये आम्ही सादर करतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मराठी कृतीपत्रिकेच्या संदर्भात तुम्ही बिंदास्तपणे तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत आणि तितक्याच बिंदास्तपणे तुम्हाला त्याची उत्तरं दिली जातील, जेणेकरून त्याचा उपयोग तुम्ही कृतीपत्रिका लिहिताना करू शकाल आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं बिनथोड आणि अचूक उत्तर तुम्हाला मिळेल याची मला खात्री आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळतील. सर, मी दीक्षा खांबळे. कृतीपत्रिका सोडवताना वेळेचे नियोजन कसे करावे? हॅलो हॅलो निशा, तुझा आवाज ऐकू येतोय मला. हां, खूप छान प्रश्न आहे आणि मला वाटतं विशेषतः हाच प्रश्न मला बऱ्याचशा वेळेला विचारला जातो की कृतीपत्रिका सोडवत असताना वेळेचं नियोजन कसं करावं. आपण त्याला टाईम मॅनेजमेंट म्हणतो की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम होतो की त्यांची 3 तासात ही कृतीपत्रिका पूर्ण होऊ शकत नाही आहे. मी विद्यार्थी मित्र पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा मी असंच सांगितलं की आपण जर वेळेचं नियोजन अचूकपणे जर केलं तर नक्कीच आपला पूर्ण पेपर कृतीपत्रिका 3 तासात पूर्ण होऊ शकते. कृतीपत्रिकेचं सोडवायला घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गद्यविभाग, पद्यविभाग, स्थूलवाचन आणि व्याकरण हा जो 4 घटक आहेत ते पहिल्या 1 तास 20 मिनिटात संपवले पाहिजेत. आपण अशा प्रकारचं नियोजन केलं तर नक्की त्याचा फायदा होऊ शकेल. पुढचा जो उपयुक्त लेखनाचा प्रश्न आहे तो त्याच्यासाठी आपण 1 तास 20 मिनटं देऊ शकतो. तर असं जर आपण नियोजन केलं, आपल्याकडे हे एवढा वेळ देऊनसुद्धा 20 मिनटं शिल्लक राहतात, त्या तो वेळसुद्धा तुम्ही उपयोजित लेखनासाठी वापरू शकता. आपण अचूकपणे जर या वेळेचं नियोजन केलं तर नक्कीच आपली कृतीपत्रिका पूर्णपणे होऊ शकेल. मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असणार की प्रत्येक प्रश्नासाठी वेगवेगळ्या प्रकारचं वेळेचं नियोजन दिलेलं आहे, त्या वेळेत जर तुम्ही ते सोडवलं पेपर तर तुम्हाला नक्कीच यश मिळू शकेल. नमस्कार, मी समीक्षा वाके. कृतीपत्रिकेत कोणत्या प्रश्नाला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतील? उतार्यावर पहिले जे 2 आकलनकृत्या आहेत, पहिल्या उतार्यावर आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या उतार्यावरसुद्धा त्या आकलनकृतीचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, याचं कारण असं की त्या आकलनकृतीची उत्तरं जी आहेत ती त्याच उतार्यामध्ये असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ते उतारे वाचलेले असतात, त्यामुळे आपल्याला ते पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. एक आपला जो प्रश्न क्रमांक 1 ई आहे, जो अपठित उतारा, तोसुद्धा त्या उतार्यातील प्रश्नसुद्धा उत्तरसुद्धा त्याच उतार्यामध्ये असतात. दुसरं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की ह्या उतार्यांवर स्वमताचे प्रश्न विचारले जातात पहिल्या आणि दुसऱ्या उतार्यावर. त्या उताराला 3 गुणांचे गुण आहेत त्या प्रश्नाला, ते गुणसुद्धा तुम्हाला 3 पैकी 3 मिळू शकतात. हे स्वमत जे आहे ते तुमचं स्वतःचं मत असणार आहे, तुम्ही लिहिलेलं असणार आहे, मग तुम्ही ते होकारात्मक लिहा किंवा नकारात्मकला तुमच्या भाषेत तुम्ही ते लिहिणार आहात, त्या प्रश्नालासुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. हॅलो सर, मी ममता गोळामकर. स्वमताचा प्रश्न किती ओळीत लिहावा? स्वमताची मार्किंग कशी आहे? हां हॅलो ममता, हां तुझा हा प्रश्न खूप छान आहे की स्वमताचा प्रश्न किती गुणांचा आहे आणि किती ओळीत लिहावा. अगदी बरोबर आहे, कारण स्वमताचा प्रश्न जो आहे तो 3 गुणांचा आहे आणि मग 3 गुणांचं प्रश्न असताना हा किती ओळीत लिहायचा साहजिकच आहे. मला वाटतं की कमीत कमी 8 ते 10 ओळीत म्हणजे 2 परिच्छेदामध्ये हे उत्तर लिहायचं स्वमताचं. खरं तर पहिल्या उतार्यावर म्हणजे प्रश्न क्रमांक 1 अमधील जो पठित उतार आहे आणि प्रश्न 1 ब जो पठित उतार आहे, या दोन्ही पठित उतार्यांवर आपल्याला स्वमताचे प्रश्न विचारले जातात आणि या दोन्ही प्रश्नांवर तुम्हाला स्वमत लिहावं लागतं. खरं तर हे मत तुमचं स्वतःचं असणार आहे, तुमच्या भाषेत ते लिहिणार आहात, त्यामुळे तुम्ही ते तुमचा अनुभव किंवा आणखीन तुमच्या शब्दांमध्ये जे कौशल्य आहे त्या याच्यात जर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला तर नक्की तुम्हाला स्वमतासाठी पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आपण फक्त एवढंच करायचं आहे, स्वमताचा एखादा प्रश्न जरी साधा खूप असला तर ते पूर्ण पेज भरून लिहिणं असं न करता, कारण आपण वेळेचं नियोजन केलेलं आहे, त्यामुळे आपण 8 ते 10 ओळीतच हा ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. हॅलो सर, मी जगदीश कसलकर.
सर, उपयोजित लेखन कसं करावं? हॅलो हॅलो जगदीश, हां, उपयोजित लेखन कसं करावं असा प्रश्न आहे. खूप छान प्रश्न आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला असतो की उपयोजित लेखन कसं करावं. विशेषतः उपयोजित लेखनामध्ये पत्रलेखन आहे, सारांश लेखन आहे, जाहिरात लेखन, कथा लेखन, त्याचबरोबर बातमी लेखन आणि निबंध लेखन असे जे प्रश्न आहेत. आणि नेमकं नियोजन त्याचं कसं करावं, वेळेचं नियोजन कसं करावं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5A जो पत्रलेखनाचा प्रश्न आहे, दोन पत्रांपैकी एक पत्र लिहायचं किंवा सारांश लेखन लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण काय करतो, पत्रलेखनाऐवजी आपण सारांश लेखन लिहितो. प्रश्न क्रमांक 1E जो उतारा आहे, अपठित उतारा, तो अपठित उतारा लिहित असताना आपण तो उतारा वाचतोय, कारण तोच उतारा पुढे आपल्याला सारांश लेखनासाठी प्रश्न क्रमांक 5A दिलेला आहे. हा सारांश लेखनाचा प्रश्न लिहित असताना आपल्या लक्षात येईल की सारांश लेखन करताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला जर समजा 10 ओळी दिलेल्या असतील उतार्यातल्या, तर त्यातल्या कमीत कमी 3 ते 4 ओळी त्याचा सारांश लिहायचा आहे. सारांश लेखन लिहित असताना एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण 3 तासांचा एखादा चित्रपट पाहतो आणि त्या चित्रपटाची कहाणी मात्र फक्त आपण 5 मिनिटात सांगतो. अगदी तोच फॉर्म्युला या सारांश लेखनाचा आहे. 10 ओळीचं सारांश आपल्याला फक्त 1-2-4 ओळीत लिहायचं आहे. हे लिहित असताना त्यातले अलंकारिक शब्द, इसवी सन असेल किंवा उच्चारलेली वाक्य असतील, हे सगळं गाळायचं आहे. सारांशामध्ये नेमकं त्या उतार्यात काय सांगितलेलं लेखकानं ते फक्त आपल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. याला आपण सारांश लेखन म्हणू शकतो. अगदी खूप साधा सोपा प्रश्न आहे, आपला वेळसुद्धा वाचू शकतो, कारण आपण प्रश्न क्रमांक 1E तो पहिल्यांदा उतारा वाचला असतो, त्याच्यावरचे आकलनकृती सोडलेल्या असतात, आणि त्यामुळे पुन्हा ती सारांश लेखन करताना आपल्याला खूप ते कमी आणि वेळेची बचत होऊ शकते आणि चांगल्या पद्धतीने आपण लिहू शकतो. दुसरा आता उपयोजित लेखनाचा प्रश्न आहे, तो म्हणजे जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथालेखन या तिन्ही प्रकारांपैकी आपल्याला कोणतेही 2 लिहायचे आहेत. जाहिरात लेखनामध्ये आपल्याला माहिती आहे की अतिशय चौकोनामध्ये अगदी एका पेजवर 5 गुणांसाठी खरं तर हा प्रश्न आहे, तर एका चौकोन काढून आपण ती जाहिरात करायची आहे. जाहिरात करत असताना आपण त्या ज्या वस्तू आहे त्या वस्तूचे वैशिष्ट्य लिहायचे आहेत, आकर्षक एखादं वाक्य लिहायचं आहे. खरं तर इथं चित्राला मार्क नाही आहेत, पण तुम्हाला जर शक्य असेल पेन्सिल न काढणं, एखादी पेन्सिल स्केच, तर तुम्ही ते करू शकता. आकर्षक शब्दांमध्ये अगदी खरं तर आपल्याला तिथं स्पष्ट उल्लेख आहे, 70 ते 80 शब्दांमध्ये तुम्ही ती जाहिरात लिहायची आहे, पण तेवढी शब्द मोजत बसण्याची गरज नाही आहे. तुम्ही कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय आकर्षक आपली जाहिरात तयार करू शकता. दुसरं आहे बातमी लेखनाचा. बातमी लेखनमध्ये आपण बघितलं की आपण वर्तमान पेपरमध्ये बऱ्याचशा बातम्या बघत असतो, ऐकत असतो, शाळेमध्ये सुद्धा विविध आपल्या कार्यक्रम होत असतात, हे सगळ्या कार्यक्रमांच्या बातम्या आपण सरावानं लिहू शकतो. दुसरं आहे कथालेखनामध्ये आपल्याला माहिती आहे की कथालेखनाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न एकतर आपल्याला अपुरी कथा देतात, सुरुवात देतात, शेवट करायचा असतो, शेवट देतात, सुरुवात करायची असते, किंवा काही शब्द देतील आणि शब्दांवरून कथा लिहायची आहे. कथा लिहित असताना आपण त्याला आकर्षक असं एक शीर्षक द्यायचं आहे. कथेलासुद्धा आपल्याला मार्क्स मिळू शकतात. या तिन्ही प्रकारांपैकी म्हणजे जाहिरात, बातमी लेखन आणि कथालेखन या तिन्हींपैकी आपल्याला 2 प्रकार लिहायचे आहेत 5-5 गुणांसाठी. आणि प्रश्न क्रमांक 5E जो आहे निबंध लेखन, अतिशय महत्त्वाचा आणि 8 गुणांचा हा प्रश्न आहे, आणि त्यामुळे या प्रश्नाला खूप महत्त्वाचं आहे. एकतर प्रसंग लेखन, त्याचबरोबर आत्मकथन आणि वैचारिक लेखन असे 3 प्रकारचे हे प्रश्न आहेत. या तिन्हींपैकी तुम्हाला मला वाटतं काही प्रश्नांमध्ये तुम्हाला मुद्देसुद्धा देतात. त्यातला मला वाटतं आत्मकथन खूप साधा आणि सोपा विषय आहे, तोसुद्धा तुम्ही लिहू शकता. आत्मकथनाच्या निबंधाची सुरुवात, होय मी पूरग्रस्त बोलतो आहे, अशी जर सुरुवात करून त्या पूरग्रस्ताचं मनोगत लिहिलं तर त्यात इफेक्ट येऊ शकेल, अधिक प्रभावी होऊ शकेल. किंबहुना तुम्ही पूरग्रस्ताची आत्मकथन लिहित असताना तुम्ही एखादी वेगळ्या पद्धतीनं सुरुवात करून तो निबंध लिहू शकता. वैचारिक निबंधामध्ये सुद्धा आपल्याला काही मुद्दे दिलेले असतात, त्या मुद्द्यांनुसार तुम्ही लिहू शकता. किंवा प्रसंग लेखनामध्ये तुम्ही स्वतः सहभागी झालेला आहात असं समजून त्या प्रसंगाचं वर्णन करू शकता. तुम्हाला हे उपयोजित लेखनाचा प्रश्न सोडवण्यासाठी कमीत कमी 1 तास 20 मिनिटांचा अवधी दिलेला आहे, आणि त्या अवधीत तुम्ही हे अतिशय चांगल्या पद्धतीनं लिहू शकता. नमस्कार सर, मी रोहन राजेंद्र गावडे. सर, पेपरचे प्रेझेंटेशन कसे करावे? हॅलो, हां रोहन, पेपरचं प्रेझेंटेशन अर्थात सादरीकरण कसं असलं पाहिजेत, खूप छान प्रश्न विचारलायस. खरं तर कृतीपत्रिका आहे आणि कृतीपत्रिकेमध्ये पहिल्याच पेजवर आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात की त्या कृतीपत्रिकेतील प्रत्येक आकृत्या ह्या पेननंच काढायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृतीपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न हा नवीन प्रश्न नवीन पेजवर नवीन पानांवर सुरुवात करायचा आहे. खरं तर आपल्याला अगोदर 10 मिनटं कृतीपत्रिका दिलेली असते, उत्तरपत्रिका दिलेली असते, पहिल्यांदा आपण ती आखून घ्यायची आहे.
आणि मग व्यवस्थित आखून घेतल्यानंतर नंतर आपण त्या चौकटीमध्येच प्रश्न क्रमांक लिहायचे आहेत. एक प्रश्न झाला, प्रश्नाचं उत्तर झालं की एक ओळ सोडायची आहे. प्रत्येक प्रश्न नवीन पेजवर सोडायचा आहे. अशा पद्धतीने जर आपण सादरीकरण केलं ना तर खूप आकर्षक आणि चांगल्या पद्धतीचे होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे प्रेझेंटेशन आहे, खरं तर पर्यवेक्षक जेव्हा ते तपासतात असतात तेव्हा स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे. म्हणजे खाडाखोड न करणं, अगदी व्यवस्थित मुद्देसूद उत्तर लिहिणं, प्रत्येक उत्तराची सुरुवात पॅराग्राफ करून परिचित करून लिहिणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे जेवढं आपलं सादरीकरण चांगलं असेल तेवढा परिणाम परीक्षकांवर होऊ शकतो. साहजिकच तुम्ही किती कशा पद्धतीनं तुम्ही किती लिहिताय याला महत्त्व नाही, काय लिहिताय याला महत्त्व आहे. आणि त्यामुळे या प्रश्नांचं उत्तरांचं सादरीकरणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आमचा हा ऑनलाईन यूट्यूबवरचा कार्यक्रम बिंदास्त दहावी अर्थात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला कळवायला विसरू नका. खरं तर हा जो प्रश्न आहे, खरं तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर आम्ही बिंदास्त उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं या व्हिडिओचा उपयोग नक्कीच तुम्हाला परीक्षेपूर्वी होऊ शकेल आणि जास्तीत जास्त गुण मिळून तुम्ही यशस्वी व्हाल. मी पुन्हा एकदा दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणखीन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.